नमस्कार, मी प्रकाश गायकर डिजिटल प्रभात मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण मूळव्याध आणि त्यावरील योग्य उपचार पद्धती याबाबत चर्चा करणार आहोत. हा संवाद साधण्यासाठी आज माझ्या सोबत आहेत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे सचिव आणि नाथ श्री पाईल्स हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर अभय तांबिले. सर, डिजिटल प्रभात मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पहिला प्रश्न, अर्थातच मूळव्याध होण्याची कारणं नेमकी कोणती आहेत? नमस्कार, मी डॉक्टर अभय तांबिले. मला डिजिटल प्रभातने हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार. मूळव्याध होण्याची मुख्य कारणं म्हणजे मलावस्तंभ, म्हणजे आपण जे खातो. मूळव्याध हा असा आजार आहे की ह्या आजाराचा पचन संस्थेशी जवळचा संबंध आहे. आपण जे खातो ते व्यवस्थित पचलं पाहिजे, पण हे न पचल्यामुळं, मलावस्तंभ झाल्यामुळं गुदभागी ज्या शिरा असतात त्यावर ह्याचा प्रेशर पडला जातो आणि त्या शिरा फुगल्या जातात, त्यातून रक्तस्राव होतो. मुळं मलावस्तंभ होण्याची कारणं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण फायबर डाएट फार कमी घेतो, म्हणजे काकडी, गाजर, बीट, मुळा यासारखे जे फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, हे आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे, पण हे टाळलं जातं. त्यामुळं आपला आहार हा संतुलित असावा हे फार महत्त्वाचं आहे. बहुतांश वेळा ह्या आजारावरती उपचार करताना अनेकांची फसवणूक होते, तर त्याबाबत काय सांगाल? बरोबर आहे, तुमचा प्रश्न एकदम संयुक्तिक आहे. याबद्दल मी सांगेल की आजकाल मूळव्याध हा आजार म्हटल्यानंतर भोंदू, चान्सी, बंगाली 10 ते 15 वर्षापूर्वी ह्या आजारावर उपचार करणे ही लोकच होती. आज जरी तुम्ही कोणत्या वॉर्डमध्ये गेला तर ठिकठिकाणी ह्या लोकांचा प्रादुर्भाव आढळून येतो, पण ह्या लोकांकडे लोक जातात, त्यांच्याकडून फसवणूक होते. आताच नुकताच घडलेला प्रसंग, आजच मी एक पेशंट ऑपरेट केला, तर त्या पेशंटमध्ये ॲनल कॅनलमध्ये जाऊन त्या सबम्युकोजाला बांधण्यात आलं होतं, त्यामुळे त्या पेशंटची संडासनं लघवी थांबली होती. हा पेशंटच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट होती, पण याबाबत पेशंटला त्याची जागरूकता नसते. पेशंटला असं वाटतं की कमी पैशात मला हा आजार नीट होतो, तर मी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन का उपचार करू, आणि याबद्दल पेशंटही पुढे येऊन तक्रार करत नाहीत, त्यामुळे अशा लोकांचं फावतं. तरी माझी लोकांना विनंती आहे की आपण योग्य डॉक्टरांचा, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर उपचार करावे. ह्या आजारावरती योग्य औषध उपचार पद्धती कोणती आहे? मग या औषधावर योग्य उपचार पद्धती आयुर्वेदिक पद्धतीने, भरपूर आयुर्वेदिक अशी औषधं आहेत, तज्ज्ञ असणारे जे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून आपण उपचार घ्यावेत. याच्यामध्ये काही बस्ती आहेत, काही आयुर्वेदिक औषधं आहेत, तसेच ॲलोपॅथीच्यानुसार हिमरेक्टॉमी, अजून म्हणलं तर लेझर, फिशरेक्टॉमी, अशी अत्याधुनिकसुद्धा अशी आता सर्जरी आलेली आहेत, त्याने योग्य तज्ज्ञाकडून आपण उपचार करावेत. समजा हा आजार झाला तर किंवा भविष्यामध्ये हा आजार होऊ नये त्यासाठी कुठली पथ्य पाळली पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी? मी याबाबत तुम्हाला असं सांगेल की आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये रोज 1 तास तरी व्यायाम केला पाहिजे. आपल्या खाण्यामध्ये, आहारामध्ये सम्यक असा फ्रूट आहार असला पाहिजे, सलाड असलं पाहिजे. आपल्या ज्या अतरंगी सवयी आहेत, बऱ्याच लोकांना तंबाखू खाल्ल्यानंतर टॉयलेटला जावं लागतं, बऱ्या अजून आज स्त्रियांना मिस्त्री लावल्यानंतर टॉयलेटला जावं लागतं, सिगारेट ओढल्यानंतर टॉयलेटला, अशा ज्या सवयी आपण टाळल्या पाहिजे. इफ यू आर चेंज युअर हॅबिट्स, हॅबिट्स विल बी डेफिनेटली चेंज युअर लाईफ, हे तत्व आहे. आणि इफ यू आर नॉट मुव्हिंग, बाउल विल नॉट मूव्ह. आपण जर चाललोच नाही तर आपलं आतडं अजिबात चालणार नाही, त्यासाठी आपण एक्झरसाईज केला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर पाळल्या तर नक्कीच आपण ह्या आजारापासून दूर राहू. पिंपरी चिंचवडमध्ये नाथ श्री पाईल्स हॉस्पिटल हे तुमचं मोठं हॉस्पिटल आहे, प्रतिष्ठित हॉस्पिटल आहे, तर तुमच्या या रुग्णालयामध्ये या आजारावरती कशा पद्धतीने उपचार केले जातात? माझ्यामध्ये बेसिकली आजारानुसार, आता याच्यामध्ये पाहिलं तर आहे, आपण ह्या सिनेरोमध्ये पाहिलं, ह्या फोटोमध्ये पाहिलं तर फिशर आहे, फिशुला आहेत, थ्रम्बोजड एक्सटर्नल इंटरनल पाईल्स आहेत, नंतर इश्युरेक्टल ॲप्सेस आहेत, अजून म्हणलं तर प्रोक्टायटिस, पॅपिला, हे सर्व दाखवलेलं आहे. ह्या सर्व आजारावर माझ्या हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. प्रत्येक आजारानुसार उपचार आहेत. समजा फर्स्ट अँड सेकंड डिग्री असेल तर आपण स्क्लेरोसारखी उपचार पद्धती करतो. फिश्युला असेल तर शारसूत्र, ही जी अर्वाचीन काळापासून चालत आलेली पद्धत, ही आपल्या आमच्या इथे उत्तमरित्या केली जाते. दुसरं असं ॲप्सेस असेल तर INDकेला जातो, इन्सिजन ड्रेन करून तो ड्रेन केला जातो. तिसरी गोष्ट, एक्स्टर्नल आणि इंटरनल पाईलसाठी आपल्याकडे लेझर ही पद्धत आहे, त्याने ओपन आणि क्लोज हिमरेक्टॉमी केली जाते. अशा प्रत्येक आजारानुसार, पॅपिला असतील, नंतर हायपरट्रॉपिक पॅपिला आहे, त्यांना कॉटराइज केलं जातं, अशा बऱ्याच पद्धती आपल्या इथे अवलंबल्या जातात. तर हे होते डॉक्टर अभय तांबिले. मूळव्याध हा आजार झाल्यानंतर अनेक नागरिक आणि अनेक लोक तो आजार लपवतात किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यापेक्षा भोंदू बाबांकडे जातात, तिथं फसवणूक होते आणि त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.
तर त्यांनी असाच सल्ला दिलेला आहे की जर मुळव्याध झाला किंवा अशा प्रकारचा आजार तुम्हाला झाला तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घ्या, तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्या. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यासोबतच डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. धन्यवाद.